नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, आजचा आपला व्लॉग असणार आहे ना तो खूप मस्त असणार आहे, कारण की आम्ही आलो आहे ते म्हणजे गावापासून थोड्या दूर अंतरावर, आणि इथे क्रिकेटचं ग्राउंड आहे डोंगराच्या जवळ, आणि तिथे आहेत ना करदाची झाडं आहेत. तर आता आम्ही करवंदं काढायला आलो आहे. करवंदं तर तुम्हाला माहीतच असतील, आणि हे बघा करवंदाच्या पानापासून ना पेपेरी बनते. तुम्ही पण जेव्हा जंगलात याल ना कुठे, तेव्हा करवंदाचं झाड दिसलं ना की त्याचा एक पान काढा आणि त्याचं असं बनवू, मी तुम्हाला दाखवतो नंतर. तर चला आता करवंद बघू आलीत की नाही झाडाला, जर आली असतील ना तर काढू आणि आपण त्याचं लोणचं करून खाऊ. तर तुम्हाला अगोदर तर आजूबाजूचा परिसर दाखवतो. पूर्ण हिरवागार असा परिसर आहे, आणि ही जी झाडं दिसतात ना ती सर्व करवंदीची झाडं आहेत. तुम्हाला दाखवतो जवळून की करवंद झाडाला कशी असतात. बऱ्याच लोकांना माहीत तर असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी दाखवतो. हे बघा करवंदाच्या झाडाला ना काटे भरपूर असतात, आणि हे बघा करवंद आलीत. आता एक करवंदाचं पान आहे ना ते आपण काढून घेऊ, आणि याची तुम्हाला पेपेरी बनवून दाखवतो. हे जे पान आहे ना ते अशा प्रकारे रोल करायचं, आणि पेपेरी आहे ना ती अशी चपटी बनवली ना एका बाजूने. काय काय ए पटापट करदा कर चल. तर आता आपले दोन मित्र पण आले ना अजून, आता आपण करदा करायची सुरुवात करू. चला, आणि आता करदा काराचं काम चालू आहे. तुझे भेटता नाही करदा, इथे किती घेतला किती तीन जत्रा आहे रे. कार पटापट चल, खेळायला कोण जायचं आहे जे हातात दे माझ्या मोठे काढते काटे लागते ना हाताला. दाखव किती झाली कमी ते होती नाही त्या बिशीर व्हायचं. गाणे किती काढलीस बारकी बारकी नाही मोठी मोठी कर दरशी. आणि करवंद आहेत ना ते आता कच्चे आहेत अजून, आणि आपल्याला लोणच्याला कच्चीच करवंद पाहिजे. आणि हे बघा हा एक पिकलेला आहे, खाऊन बघू दे. मस्त लागतं रे तुझी पण गोर गोर. आणि एका जागेवर भेटलाय तो म्हणजे करवंदाचा खजाना. तुझी लुटी असेल खजाना आहे पटापट. तर मित्रांनो, गावाकडे ना हीच मजा असते की दुपारच्या भरामध्ये मस्त रानामध्ये जायचं जंगलामध्ये, आणि अशी झाडावरची करवंद काढून त्यांचा लोणचा बनवायची. काय नको नको इथे जा मती नाही चोचे हालाय नाही ते हाला पिकलेली पुन्हा तीन पिकार इथे पिकलेला आहे तिथे खा तिथे तिथे पिकलाय रे पाहिजे दे हो याच्यातलं ते पिशीतला टाकतंय. पिकलेला आहे काय नाही एका करवंदासाठी पिकलेला जीव घाली त्यानो. दाखव दाखव थांब रे असं नाही ते नाही खाऊन दाखव कोंबरो आहे का कोंबरी कोंबरी आहे दाखव दाखव याला कोंबडी बोलतात कोंबडी आणि जर लाल लाल असेल ना करवंद तर त्याला कोंबडा बोलतात. मित्रांनो, आपण दोन पिशवी करवंद काढलेले आहेत, आता आपण घरी जाऊ आणि मस्तपैकी याचं लोणचं बनवू. आणि आज मंथन भाई पण आपल्यासोबत आहे, आणि करवंद खाऊन झाली ना आपली की आपण जाऊ क्रिकेट खेळायला, आणि क्रिकेट खेळून झाल्यावर जाऊ पोहायला. पोहची झाला काय. तर मित्रांनो, करवंद काढून तर आपली झालेली आहेत, तर आता आपण आलो आहे ते म्हणजे आपल्या अड्ड्यावर. आणि हे घर आहे तर तिथं आपण पार्टी करणार आहोत छोटीशी करवंदाच्या लोणच्याची.
आणि ही बघा आपण अशी विटांची चूल केलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी राखाडी टाकलेली आहे आणि लाकडं पण तयार आहेत आपली। तर बघू करवंद साफ झालीत का अगोदर। तर करवंद आहेत ना ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि घरी होते ते म्हणजे 4-5 आंबे। तर आपण करवंदाच्या लोणच्यामध्ये ना आंबे पण घालून घेऊ आणि करवंद आणि त्याच्यामध्ये आंबे दोन्हींचा आपण लोणचं करून घेऊ। तर टोपाला आपण राखाडी लावून घेऊ अगोदर, म्हणजे टोप घासताना आपल्याला जास्त त्रास न होणार। हे जास्ती लाव। तर मित्रांनो आपले आंबे आहेत ना ते कापून झालेले आहेत मस्तपैकी आणि करवंद पण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि चूल पण आपली रेडी आहे। चला आता सुरुवात करू। तर मित्रांनो आपली चूल आहे ना ती मस्तपैकी पेटलेली आहे आणि टोप पण गरम झालेला आहे। अय चोची ये टाक, चल तेल टाक, तीन डावी टाक टाक, अजून एक टाक। आणि आपला किचन आहे ना तो एकदम सी टच आहे। हा बघा इकडनं तुम्ही समुद्राचा आवाज ऐकू येतोय की नाही काय माहित, पण समुद्र तर दिसतोय नक्कीच। तीन डावी टाकलास नाही गणे आंबे गप किचन पटापट पटापट। तर आपलं तेल तर गरम झालंय, आता तेलावर टाकून घेऊ आपण लसूण। डाव दे टाक, जीरा टाक। आता याच्यामध्ये टाक आपण 1-1.5 चमचा जीरा टाक, जरा सा जास्ती राई टाक साईडला कर कॅमेरा। बस आता आपण टाकून घेऊ आगरी कोली मसाला, हलट टाक जराशी। बस टाक। तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ गूळ। ते डाव दे, डाव दे थोडं पाणी। तर आता याच्या वरून आपण घालून घेऊ मीठ टाक जरासा, थोडा टाक थोडा टाक। बस जेवण बनेल। तर आता आपला गोळ आहे ना त्याला उकळी आलेले आहे, आता आपण याच्यामध्ये टाकू करवंद आणि आंब्याचे काप पण आहेत त्याच्यामध्ये। आंबे पण टाक, आंबे पण टाक तसे टाक टाक सगळा टाक एकदाच। वरचे छोटे छोटे आंबे टाक, असा टाक नाही खाली पाडू नको। तर मित्रांनो करवंद आणि आंबे आहेत ना ते आपल्या गोडामध्ये टाकून झालेले आहेत। तर याच्यावर ठेवू आता झाकण आणि आग आहे ना ती कमी ठेवू आणि झाकणावर थोडंसं आपण पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे जर पाण्याची गरज लागली ना आपल्याला तर हेच गरम झालेलं पाणी आपण लोणच्यामध्ये टाकू आपल्या। तर जंगलामध्ये आपल्याला भेटले 5 जाम भेटलेले, ते घ्या हे सगळ्यांना एक एक घ्या। ए गण्या दोन घेतले गण्या, खोटा बोलू नको। दुसरा बॉल इनका टप्पा काय आयले ते बॅट बेटी बघ। तर आपला लोणचं आहे ना ते मस्तपैकी शिजत आलेलं आहे आणि मस्तपैकी सुगंध असा वास सुटलेला आहे आणि या वासावर अट्रॅक्ट होऊन आपली सगळी क्रिकेट खेळणारी पब्लिक आलेली आहे। नाजीमबाई पण आले, पण नाजीमबाईचा आता रोज आहे, नाजीमबाई लोणचा खाऊ शकत नाही। तर मित्रांनो आपला लोणचं आहे ना ते मस्तपैकी एकदम घट्ट झालेलं आहे आणि टेस्टी झालेलं आहे। तर आपण आता हे लोणचं आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्वजण एकत्र मिळून खाऊन घेऊ। आणि खाऊन झालं ना की आपण जाणार आहोत बीचवर, थोडं क्रिकेट खेळू आणि त्याच्यानंतर जाऊ पोहायला। तर चला या तुम्ही पण करवंदाचं आणि आंब्याचं लोणचं खायला। तर मित्रांनो आपलं आंब्याचं आणि करवंदाचं लोणचं खाऊन झाल्यानंतर आपण आलो इथे म्हणजे बीचवर मस्तपैकी क्रिकेट खेळायला। क्रिकेट खेळून झालं ना की आपण जाणार आहोत ते म्हणजे समुद्रामध्ये पोहायला। ए चोची छक्का मार गाण्याला।
पाण्यातला पर्लर आउट आहे डायरेक्ट. ओहो बोल्ड. तर आता मी बॉलिंग करणार आहे आणि आम्ही मारले 3 6. बघूया आता गण्या 3 6 मारते की नाही. गण्या पहिला बॉल घे. बोल्ड. पहिलाच बॉलात पहिली विकेट दे. चल दुसरा बॉल. अरे बोल्ड. दोन बॉल दोन विकेट. अरे शेवटचा बॉल. हे दोन बॉल दोन विकेट. एक तर आलोय बाबू. ओ आउट आहे आउट आहे. एका ओव्हरीत आला आउट. जिंकलो. आता क्रिकेट खेळून झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय पोहायला. घट्टांना तिथे अरे म्हणत नुडव. चल बाबू. अरे काय नाही पावायला जा. आया आया. डीमच रे बरगा. ए मी थ्रो करते आता. ए मै दे आता मी दे करते. अरे माकडच्या बिकडे दे. ए आता इकडे दे रे. मी देते का नाही काय. अय लाट. अय 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 ओ चोची बघ. तर मित्रांनो समोर असा सूर्य आहे ना तो अस्ताला चाललाय आणि आम्ही इथे आता पोहतोय. अर्धी पोरं पोहतात आणि अर्धे जण छोटी पोरं आहेत ती पोहत नाही वरणच खेळतात. हे आयलू रे आयलू चल. तर मित्रांनो गावाकडच्या पोरांची आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर. चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.